आपण पाहत आहात मराठी नऊ। या क्षणाला चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी येते आहे। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं दुःखद निधन झालं आहे। वयाच्या 93 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली। याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे। मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1926 रोजी झाला होता। भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं। त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 285 अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट, 250 अधिक जाहिराती आणि 30 मराठी नाटकांचे सुमारे 200 अधिक प्रयोग केले। चित्रपट, टेलिव्हिजन, मालिका आणि जाहिरातींमध्ये त्यांनी केलेले काम रसिकांच्या मनात कायम घर करून आहे। त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे आणि आपण एका जुन्या काळाची नातं सांगणाऱ्या हरहुन्नली कलाकाराला मुकलो आहोत। मराठी नऊतर्फे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली।